यम्मी डिशेस विथ मधु या आपल्या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत। आज आपण बनवणार आहोत ज्वारीच्या पिठापासून चकल्या। ह्या चकल्या अशा आहेत की त्याची काही उकड काढायची नाही किंवा भाजणी करायची नाही किंवा दळण आणायचं नाही। जे आपल्या घरात पीठ अवेलेबल आहे ज्वारीचं, त्या ज्वारीच्या पिठापासूनच ही चकली बनवायची आहे। त्यासाठी मी घेतले 3 वाटी ज्वारीचं पीठ, ते चाळून घ्यायचं आहे, 1/2 वाटी डालडा, ओवा 3 चमचे, तीळ 2 चमचे, मोहन म्हणजे तेल गरम करून गार करायचे ते 2 चमचे घेतले, लसूण आलं पेस्ट 1 चमचा घेतले, लाल तिखट 3 चमचे घेतले आणि मीठ चवीप्रमाणे घेतले। अशा प्रकारे डालडा चांगला फेटून घ्यायचा आहे। डालड्याच्या ऐवजी बटरही यूज करू शकता, पण डालड्याच्या छान कुरकुरीत होतात। तर मी डालडा फेटून ज्वारीचं पीठ टाकून छान मळून घेते। पहिल्यांदा आपण हा डालडा फेटून घ्यायचा आहे, ज्याच्यामुळे आपली चकली छान मस्त कुरकुरीत होईल। डालड्याच्या ऐवजी तुम्ही बटर पण वापरू शकता, मी डालडाच वापरते कारण डालड्याने खूप छान क्रिस्पी होते। छान फेटून घेते। अशा प्रकारे आपला डालडा फेटून झालेला आहे। यातच आपण हे ज्वारीचं पीठ हे मोहन 2 चमचे गरम करून गार करून तेल आहे 2 चमचे, ओवा, तीळ, लाल तिखट, तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त घेऊ शकता, चवीपुरतं मीठ, आणि हे लसूण आलं पेस्ट हे छान मळून घ्यायचंय। मी हे मळून घेते। अच्छा, मी पीठ मळून घेतलेलं आहे आणि सोऱ्यात भरून घेतलेला आहे आणि या चकलीच्या आकाराची चकती बसवून घेतलेली आहे स्टार शेपची। आणि आता आपण चकल्या करून घेणार आहोत। मी एकीकडे तेल गरम करायला ठेवले आहे कढईत, तर हळूहळू अशा प्रकारे आपण चकल्या बनवत आहोत। लिटरली 10 ते 15 मिनिटात ह्या चकल्या तयार होतात, म्हणजे ही चकली कोणीही बनवू शकते। अगदी जेंट्स लोकांना वाटलं की चला बायको शॉपिंगला गेली आहे तोपर्यंत तिच्यासाठी काहीतरी बनवून ठेवावं, तर आरामात ही चकली बनवून ठेवू शकता। ज्वारीचं पीठ तर रेग्युलर सगळ्यांच्या घरात अवेलेबल असतंच। आणि ह्या चकल्या 3 वाटीच्या बनवायच्या आहेत, जास्त बनवत बसायचं नाहीये कारण ह्या चकल्या नंतर मऊ पडायला लागते, म्हणून 4 ते 5 तासातच ह्या संपवायच्या आहेत, म्हणजे एका दिवसातच संपवायच्या आहेत आणि संपतातच। ते इतक्या छान आणि टेस्टी होतात की एका बैठकीत सगळ्या संपून जातात। तर मंडळी तुम्ही नक्की करून बघा या ज्वारीच्या पिठाच्या खुसखुशीत कुरकुरीत चकल्या, ज्यात भाजणी आणि उकड असं काहीही लागणार नाहीये तुम्हाला। तर
अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही चकली करून बघणार आहात आणि टेस्ट करणार आहात आणि मला नक्की कमेंट कळवणार आहात। तर मी सगळ्या चकल्या करून घेते। अशा प्रकारे आपल्या चकल्या बनवून झालेल्या आहेत आणि हे आता छान गरम गरम तेलात मी तळून घेणार आहे। अशा प्रकारे मी चकल्या तळायला घेतलेल्या आहेत। अगदी अलगद सावकाश तळायच्या आहेत चकल्या। आणि या चकल्याची स्पेशालिटी ही आहे की ही एकाच दिवसात खस्त करायची आहे, कारण मग जास्त दिवस ठेवल्या म्हणजे एक दिवसापेक्षा जास्त ठेवल्या तर त्या मऊ पडतात। अशा प्रकारे मी सगळ्या चकल्या तळून घेते। अशा प्रकारे आपली खुसखुशीत खमंग चकली तयार आहे। मंडळी तुम्ही नक्की करून बघा ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत चकली। फक्त 20 ते 25 मिनिटात ही माझी चकली तयार झालेली आहे। यात मी भाजणी वापरलेली नाहीये किंवा कसलीही उकड बनवलेली नाहीये, फक्त आणि फक्त ज्वारीचं पीठ आणि ह्याला मस्त लसूण आल्याचा स्वाद आलेला आहे आणि छान कुरकुरीत झालेली आहे। मी दाखवते तुम्हाला। मस्त आणि अशा प्रकारे ही चकली तयार आहे आपली। या डिशला मला 10 पैकी 10 मार्क मिळालेले आहेत। ही इतकी टेस्टी झालेली आहे की तळता तळताच बऱ्याच चकल्या फस्त झालेल्या आहेत। सो नक्की ट्राय करा खमंग खुसखुशीत चकली।